नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चैनल नौकरी गुरु मराठी या चैनल वर आपले स्वागत है। मित्रांनो, आज व्हिडिओ मध्ये आपण लैब टेक्निशियन, लैब असिस्टंट आणि बैक्टेरियोलॉजिस्ट याच्यामध्ये ह्या ज्या परीक्षा या पदांसाठीचे प्रश्न विचारले जातात, तांत्रिक प्रश्न, तर त्याच्या संबंधित सिलेबस वाइज आपला जो पहिला टॉपिक आहे फंडामेंटल ऑफ मायक्रोबायोलॉजी, तर त्याचे संबंधित आपण प्रश्न जे ते आपण या व्हिडिओच्या सीरीज मध्ये घेणार आहोत। तर याच्यामध्ये तुमचा जो आहे तो कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन, जीन्स, डीएनए, आरएनए आणि अदर याच्यामध्ये जेवढा सिलेबस आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुमचे 40 पेक्षा जास्त अति महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करू। आणि त्याच्यानंतर पुढचा जो दुसरा टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुमची लॅब टेक्निशियन बॅक्टेरियोलॉजीचे सर्व जे सिरीज आहे ही आपण चालू ठेवू। आणि तुमचे हे जे पेपर आहे या पेपरात येणारे अति महत्त्वाचे प्रश्न किंवा महत्त्वाचे जे प्रश्न जे ते आपण हे सिरीज वाईज चालू ठेवणार आहे आणि व्हिडिओ तुमची चालू राहणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज कंपोज ऑफ कार्बन, वॉटर अँड ऑक्सिजन। आता हे जे हे तुमचे बरेचसे कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन्स, जीन्स, डीएनए, आरएनए याचे फॅक्टर जे किंवा याचे प्रश्न जे ते विचारले। तर पहिला प्रश्न म्हणजे कंपोज ऑफ कार्बन, वॉटर अँड ऑक्सिजन। तर कंपोज ऑफ कार्बन, वॉटर, ऑक्सिजन, कार्बन, वॉटर आणि ऑक्सिजन कशात आढळले जाते, तर कार्बोहायड्रेट, वॉटर, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कार्बोहायड्रेट। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेटली परसेंटेज ऑफ कार्बोहायड्रेट प्रेझेंट इन अवर डाईट। आपण जे जेवण घेतो, आपण जे अन्न घेतो, तर आपल्या अन्नामध्ये अप्रॉक्सिमेटली कार्बोहायड्रेटचे परसेंटेज जे आहे ते किती असते, 20%, 10%, 30% आणि 60%। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 60%। नंतर पुढचा तिसरा प्रश्न बघा, इन द सेल विच ऑफ द फॉलोइंग इज मेजर सोर्स ऑफ एनर्जी। आता जे सेल आहे, ज्या पेशी आहे, तर त्या पेशींमध्ये मेजर सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे प्रामुख्याने जो एनर्जी, जी आपली ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा महत्त्वाचा जो स्रोत आहे तो कोणता येतो आहे, तर कार्बोहायड्रेट, डीएनए, क्रोमोझोम आणि ग्रास। तर याचे योग्य उत्तर काय आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, क्रोमोझोम हे सेलसाठी मेजर सोर्स ऑफ एनर्जी हे आहे। नंतर चौथा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट एनर्जी सोर्स ऑफ अ कार्बोहायड्रेट इन द मॅमल्स। जे मॅमल्स आहे, तर मॅमल्समध्ये इम्पॉर्टंट एनर्जी सोर्स ऑफ द कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेटचे इम्पॉर्टंट एनर्जी सोर्स, आता मॅमल्स म्हणजे सस्तनी प्राणी जे आहे त्याच्यामध्ये कोणता इम्पॉर्टंट सोर्स जो आहे तो आहे ग्लुकोज, अमिनो ॲसिड, लिपिड आणि डीएनए। तर मॅमल्समध्ये काय येतो, तर मॅमल्समध्ये ऑप्शन नंबर 1, ग्लुकोज हा इम्पॉर्टंट सोर्स येतो एनर्जीचा। नंतर पाचवा प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज फाउंड इन द सिमेंट फॉर द एनर्जी, सिमेंट फॉर द एनर्जी। आता याचे जे योग्य उत्तर आहे ते काय येणार आहे, तर ऑप्शन नंबर 1, अलॅनिन, 2, फ्रुक्टोज, 3, ग्लायसाइन, 4, अर्गिनाइन। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन, फ्रुक्टोज। नंतर 6 नंबरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीकोअगुलंट दॅट प्रिव्हेंट ब्लड क्लॉटिंग। आता ब्लड क्लॉटिंगसाठी अँटीकोअगुलंट जो आहे प्रिव्हेंशन करतो तो कोणता, ऑप्शन 1, ल्युसाइन, 2, ॲलेनाइन, 3, म्युकोपॉलीसॅकराइड हेपेरिन, 4, वॅलाइन। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ल्युसाइन हे त्याचे योग्य उत्तर आहे। नंतर पुढचा प्रश्न पहा, 7 नंबरचा, इन द डॅश डॅश कार्बोहायड्रेट्स आर द मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट। इन द डॅश डॅश कशामध्ये कार्बोहायड्रेट जे ते मोस्ट अबंडंट म्हणजे जास्त प्रमाणात आढळून येत आहे, एक जास्त प्रमाणात आढळून येणारा हा एक आहे ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट आहे, तर प्लांटमध्ये, लिपिड्समध्ये, फॅट्समध्ये की आयझोल्युसाइनमध्ये। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, प्लांट। प्लांटमध्ये कार्बोहायड्रेट जो आहे त्याचे प्रमाण जे येते मोस्ट अबंडंट म्हणजे सर्वाधिक प्रमाण आढळून येत आहे। नंतर 8 नंबरचा प्रश्न पहा, इन अ सिम्पल वॉज कार्बोहायड्रेट आर ऑल्सो नोन एज। आता इन अ सिम्पली म्हणजे सर्वसाधारणपणे कार्बोहायड्रेटला आपण असेही म्हणतो, तर सॉल्ट, शुगर, पोटॅशियम, ऑक्सिजन। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, शुगर। शुगरला किंवा कार्बोहायड्रेटला आपण शुगर असेही आपण सिम्पली म्हणतो। नंतर 9 नंबरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉर्म ऑफ अ टेबल शुगर। टेबल शुगर जो आहे तो पुढीलपैकी कशाचा फॉर्म आहे, माल्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सुक्रोज। नंतर 10 नंबरचा प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग
विच ऑफ द फॉलोइंग आर इन्क्लूडेड इन द सिंपल कार्बोहायड्रेट. सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये काय इन्क्लूड केलंय? मोनोसॅकेराइड, पॉलीसॅकेराइड, ग्लायकोजन, फायबर. तर याचे योग्य उत्तर आहे मोनोसॅकेराइड, ऑप्शन नंबर ए. हे त्यांनी इन्क्लूड केले आहे. 11 नंबरचा प्रश्न पहा. कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो इसेन्शियल फॉर द रेग्युलेशन ऑफ. आता कार्बोहायड्रेट जे आहे ते कशाच्या रेग्युलेशनसाठी इसेन्शियल आहे, गरजेचे आहे? तर नर्व टिश्यू, डायबिटीस, कॅन्सर आणि कॉन्स्टिपेशन. तर ह्याचे जे योग्य उत्तर आहे ते हे ऑप्शन नंबर ए, नर्व टिश्यू. चेतापेशी जे आहे, चेताउती जे आहे, नर्व टिश्यू, त्यांच्यासाठी काय आहे? कार्बोहायड्रेट मोस्टली इसेन्शियल आहे. नंतर आता 11 प्रश्न झाले. नंतर 12 नंबरचा प्रश्न पहा. द मॉलिक्युल्स दॅट ईल्ड अमिनो ॲसिड अपॉन हायड्रोलिसिस आर नोन एज. ऑप्शन पहा, प्रोटीन, DNA, RNA, रायबोझोम. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, प्रोटीन. नंतर 13 नंबरचा प्रश्न. द डॅश डॅश ऑफ अ प्रोटीन मॉलिक्युल मे रेंज फ्रॉम 2 to several thousand. आता डॅश डॅश ऑफ द प्रोटीन मॉलिक्युल, आता प्रोटीन मॉलिक्युल मे रेंज, आता कशाची रेंज? 2 to several thousand, 2 to 1000 जाते. न्यूक्लिओटाईड, एन्झाईम, अमिनो ॲसिड, नन ऑफ दिस. तर याचे योग्य उत्तर आहे अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिड याचे जे प्रोटीन मॉलिक्युल आहे याची रेंज आहे ते 2 to 1000 जाते. नंतर 14 नंबरचा प्रश्न पहा. प्रोटीन मॉलिक्युल कंटेन, आता प्रोटीन मॉलिक्युलमध्ये काय आहे, कंटेन जे मॉलिक्युल कंटेन्स काय आहे? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन. डी नंबर पहा, बोथ ए अँड सी. तर याचे योग्य उत्तर काय येणार आहे? बोथ ए अँड बी, म्हणजे ऑप्शन नंबर डी हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. बोथ ए अँड सी, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. प्रोटीनमध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन कन्स्टिट्युएंट जे आहे ते राहत आहे. नंतर 15 नंबरचा प्रश्न पहा. द प्रोटीन्स आर द बेसिस फॉर द मेजर स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ. ऑप्शन नंबर 1 परमनंट टिश्यू, ऑप्शन बी प्लांट टिश्यू, ऑप्शन सी ॲनिमल टिश्यू, ऑप्शन डी मेरिस्टेम स्टेम. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ॲनिमल टिश्यू. प्रोटीन आर बेसिस फॉर द मेजर स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यूचे ते काय मेजर स्ट्रक्चरल कंपोनंट आहे. नंतर 16 नंबरचा प्रश्न पहा. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे तुमचं पहिल्याचं चॅप्टर आहे, फंडामेंटल ऑफ मायक्रोबायोलॉजी. तर हे फंडामेंटल टॉपिक जो आहे हा बेसिक टॉपिक चालू आहे. तर याच्याशी संबंधित इम्पॉर्टंट प्रश्न जे ते आपण घेणार आहोत. तर 40 जास्त प्रश्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सॉर्ट आउट किंवा सॉल्व करून घेणार आहोत. त्याच्यानंतर बाकीचे टॉपिक वाईज आपणही ते सॉल्व करू. तर पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा प्रश्न काय आहे? तर 16 नंबरचा प्रश्न पहा. द प्रोटीन विच गिव सिंगल अमिनो ॲसिड ओनली अपॉन हायड्रोलिसिस इज कॉल्ड ॲज. आता प्रोटीन जो आहे असा प्रोटीन की जो सिंगल अमिनो ॲसिड ओनली अपॉन हायड्रोलिसिस, हायड्रोलिसिस झाल्यानंतर तो फक्त एक सिंगल अमिनो ॲसिड जो आहे तो तयार करतोय, तर त्याला आपण काय म्हणू शकतोय? तर सिंपल प्रोटीन, कंजुगेटेड प्रोटीन, डिराईव्ह प्रोटीन, ऑल ऑफ अबोव. तर याचे योग्य उत्तर आहे सिंपल प्रोटीन. जो सिंगल अमिनो ॲसिड डिराईव्ह करतो त्याला सिंपल प्रोटीन असे म्हणतोय. नंतर 17 नंबरचा प्रश्न पहा. द सिंपल प्रोटीन विच इज इन ब्लड इज ओव्हो अल्ब्युमिन, लॅक्टो अल्ब्युमिन, सिरम अल्ब्युमिन आणि लेगॅलुमिन. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सिरम अल्ब्युमिन. द सिरम अल्ब्युमिन जो आहे हा आपल्या ब्लडमध्ये आढळला जाणारा काय प्रोटीन आहे. तुम्ही कधी रक्त चेक केलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला रक्ताच्या रिपोर्टमध्ये सिरम अल्ब्युमिन हा जो शब्द आहे हा शब्द तुम्हाला दिसला असेल. तर सिरम अल्ब्युमिन म्हणजे काय? तर आपल्या रक्तामध्ये आढळला जाणारा प्रोटीन. नंतर 18 नंबरचा प्रश्न पहा. इन द प्रोटीन क्लासिफिकेशन द ग्लोबुलर प्रोटीन आर डॅश डॅश इन द वॉटर. ऑप्शन सोल्युबल, ऑप्शन बी अनसॅच्युरेटेड, ऑप्शन सी सॅच्युरेटेड, ऑप्शन डी इनसोल्युबल. इन द प्रोटीन क्लासिफिकेशन, आता आपण जेव्हा प्रोटीनचं क्लासिफिकेशन करतो तर ग्लोबुलर प्रोटीन जो आहे, ग्लोबुलर प्रोटीन हा जो आहे हा काय राहतो? तर इनसोल्युबल, हा पाण्यामध्ये सोल्युबल नसतो. तर तो काय असतो? तर तो असतो इनसोल्युबल. नंतर 19 नंबरचा प्रश्न पहा. द न्यूक्लिओ प्रोटीन ऑफ अ कॉन्जुगेटेड प्रोटीन कंटेन फॉलोइंग एक्सेप्ट. आता न्यूक्लिओ प्रोटीन ऑफ अ कॉन्जुगेटेड प्रोटीन, आता न्यूक्लिओ प्रोटीन
ऑफ अ कॉन्जुगेटेड प्रोटीन, कॉन्जुगेटेड प्रोटीनचा न्यूक्लियो प्रोटीनमध्ये खालील हा जो एक्सेप्ट म्हणजे हा एक्सेप्शन आहे, हा वगळून बाकीचे राहतात. इतर कोणकोणते? न्यूक्लिक ऍसिड, नायट्रोजन, फॉस्फरस आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर एक्सेप्शन जे आहे ते एक्सेप्शन आपल्याला विचारलं तर त्याचं योग्य उत्तर काय येणार आहे, तर हायड्रोक्लोरिक ऍसिड हे जो आहे हा वगळून बाकीचे सर्वचे सर्व कॉन्जुगेटेड प्रोटीनमध्ये राहणार आहे. आता 20 नंबरचा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ न्यूट्रिशनल डिफिशियन्सी विच इम्पेअर प्रोटीन मॅच्युरेशन? तर ऑप्शन एक टेंडन, दोन स्कर्वी, तीन सोफिस्टिकेशन, चार इंटिग्रिटी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सोफिस्टिकेशन. नंतर पुढे 21 नंबरचा प्रश्न पहा. व्हेन फ्यू ऑफ अमिनो ऍसिड ऑफ अ प्रोटीन आर जॉईन बाय व्हेरियस पेप्टाइड लिंकेज देन इट इज कॉल्ड ॲज. आता 21 नंबरचा याच्यात पहा, अमिनो ऍसिड, फ्यू ऑफ अमिनो ऍसिड, फ्यू ऑफ अमिनो ऍसिड ऑफ अ प्रोटीन. आता फ्यू म्हणजे काही अमिनो ऍसिड ऑफ प्रोटीन, प्रोटीनचे काही अमिनो ऍसिड जे आपण पेप्टाइड लिंकेजला आपण जॉईन केले, तर त्याच्यापासून जो नवीन कंटेंट फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतोय, मोनोपेप्टाइड, डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड, ऑलिगोपेप्टाइड. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ऑलिगोपेप्टाइड. जर एक ड्रॉप जो आहे, जर आपण समजा अमिनो ऍसिडचा एकच ड्रॉप जो आहे किंवा एकच प्रोटीन जो आहे तो जर आपण जॉईन केला तर तो मोनोपेप्टाइड होतो. जर आपण अमिनो ऍसिडचे जर आपण समजा अमिनो ऍसिडचे दोन प्रोटीन जे ते दोन प्रोटीन जर जॉईन केले तर त्याच्यापासून डायपेप्टाइड होतो. जर आपण अमिनो ऍसिडचे तीन प्रोटीन हे जर जॉईन केले तर त्याच्यापासून ट्रायपेप्टाइड होतो. आणि फ्यू जर काही प्रोटीन जे ते जर आपण जॉईन केले तर त्याच्यापासून ऑलिगोपेप्टाइड हा जो कॉन्स्टिट्युएंट आहे किंवा हा जो एक प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट तयार होतो, हे तुम्ही ध्यानात घ्या. नंतर 22 नंबरचा प्रश्न पहा. द अमिनो ॲसिड सिक्वेन्स ऑफ अ प्रोटीन इन अ पॉलीपेप्टाइड चेन इज नोन ॲज. आता अमिनो ॲसिडची जे पॉलीपेप्टाइड चेन तयार होते त्याला आपण काय म्हणतो, तर ऑप्शन ए प्रायमरी स्ट्रक्चर, बी टर्शरी, सी सेकंडरी आणि चार क्वाटर्नरी. म्हणजे तर याचे योग्य उत्तर आहे प्रायमरी स्ट्रक्चर. अमिनो ॲसिडपासून जे अमिनो ॲसिडपासूनची जे सिक्वेन्स प्रोटीन तयार होते पॉलीपेप्टाइडची, तर ते पॉलीपेप्टाइडची प्रायमरी स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतोय. नंतर 23 नंबरचा प्रश्न पहा. आता जेनेटिक्सवरील प्रश्न. जेनेटिक्स टर्म वेअर कॉइन बाय. आता जेनेटिक्स ही जी टर्म आहे ही टर्म कोणी डिराईव्ह केली किंवा कोणी सांगितली सर्वात आधी, तर ग्रेगोर मेंडल, विल्यम बेटसन, रॉबिन जॉन्सन आणि मायकल गेमर. तर याचे योग्य उत्तर आहे विल्यम बेटसन. यांनी काय केले, हे कॉइन केली आहे ही टर्म जे हे नाही तयार केली आहे किंवा यांच्यापासून ते सुरू झाली. 24 नंबरचा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग कंट्रोल द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑफ अ सेम ट्रेट. आता विच ऑफ द फॉलोइंग कंट्रोल द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑफ द सेम ट्रेट, सेम ट्रेटचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे आहे ते खालीलपैकी कोणते येत आहे, तर न्यूक्लियस, हेपेरिन, रायबोझोम, ॲलेल. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ॲलेल. हे जे आहे त्याचे योग्य उत्तर येत आहे. नंतर 25 नंबरचा प्रश्न पहा. डॅश डॅश इज द प्रोसेस वेअर द क्रॉसिंग ऑफ टू जेनेटिकली डिफरंट इंडिव्हिज्युअल टेक प्लेस. आता दोन जेनेटिकली डिफरंट इंडिव्हिज्युअल ते जर आपण क्रॉस केले तर त्याच्यापासून तयार होणारा जे इन जे आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, तर कंडेन्सेशन, ग्लायकोजेनेसिस, हायब्रिडायझेशन, फोटोलिसिस. तर याचे योग्य उत्तर आहे हायब्रिडायझेशन. म्हणजे 27 नंबरचा प्रश्न पहा. इन द पेडिग्री साइन फॉर द फिमेल आर रिप्रेझेंटेड बाय. ऑप्शन ए सर्कल, बी स्क्वेअर, सी ट्रायंगुलर, डी ओव्हल शेप. इन द पेडिग्री साइन ऑफ द फिमेल, फिमेल रिप्रेझेंटेड बाय ऑप्शन नंबर ए सर्कल. नंतर पुढे पहा 28 नंबरचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द वे टू डिटरमाइन पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ जीन्स दॅट पॅरेंट कुड हॅव ऑफस्प्रिंग. ऑप्शन पहा टॅब्युलर फॉर्म, पुनेट स्क्वेअर, सी जेनेटिक सर्कल, ऑप्शन डी ॲलेल सर्कल. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 पुनेट स्क्वेअर हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. नंतर 29 नंबरचा प्रश्न पहा. इफ द क्रॉस इज इन्व्हॉल्व बिटवीन टू ट्रेट देन इट इज डॅश डॅश क्रॉस. आता दोन ट्रेटमध्ये जर आपण क्रॉस जो आहे ते जर आपण घडवून आणले तर त्याच्यापासून तयार होणारा प्रोडक्ट जो आहे तो काय तयार होणार आहे, तर मोनोहायब्रिड, डाय हायब्रिड, ट्राय हायब्रिड, हेक्झा हायब्रिड.
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डाय हायब्रिड. 30 नंबर द ग्रेगोर मेंडल वेअर वर्किंग ऑन अ पायसम सथाइवम बिकॉज ऑप्शन नंबर एक इट कॅन बी ग्रोन इन लार्ज एरिया, ऑप्शन बी इट कॅन बी ग्रोन इन स्मॉल एरिया, ऑप्शन सी इट प्रोड्यूस व्हेरी लेस ऑफस्प्रिंग, ऑप्शन डी इट नीड लार्ज एरिया टू ग्रो. तर याचे योग्य उत्तर काय येणार आहे, तर ग्रेगोर मेंडल जो आहे त्यांनी काय केलं आहे पायसम सथाइवा त्याच्यावर त्यांनी जो प्रयोग केला होता तर तो कशामुळे केला होता, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इट कॅन बी ग्रो इन अ स्मॉल एरिया. ते जे येते स्मॉल एरियामध्ये काय होतं येते ग्रो होतं आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी काय ग्रेगोर मेंडल यांनी कशाचा शोध लावला होता, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याचे उत्तर जे येते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. हे जे हे तुमच्या मे बी 11वी सायन्स किंवा 12वी सायन्सच्या बायोलॉजीच्या पुस्तकात तुम्हाला पहिल्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये सापडून जाईल. तर हे तुमचे उत्तर जे येते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. नंतर 31 नंबरचा प्रश्न पहा. P1 जनरेशन इज अ डॅश डॅश. ऑप्शन नंबर वन पॅरेंटल जनरेशन, ऑफस्प्रिंग जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन. आता P1 जनरेशन जे येतं P1 जनरेशनला आपण पॅरेंटल जनरेशन असेही आपण म्हणतोय. नंतर 32 नंबरचा प्रश्न पहा. आता व्हेन अ क्रॉस ऑकर बिटवीन प्युअर पॅरेंट ऑफ अ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट देन वन फॉर्म ऑफ द ट्रेट विल अपेअर इन द नेक्स्ट जनरेशन द लॉ इज डॅश डॅश. आता प्रश्न काय विचारला आहे, व्हेन अ क्रॉस ऑकर बिटवीन प्युअर पॅरेंट ऑफ द कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. आता प्युअर पॅरेंट, आता या ठिकाणी जो आपण क्रॉसिंग करतोय तो प्युअर पॅरेंटमधले करतोय, देन वन फॉर्म ऑफ अ ट्रेट विल अपेअर. तर त्याच्यापैकी पहिला फॉर्म जो आहे तो आढळतोय इन द नेक्स्ट जनरेशन, पुढच्या जनरेशनमध्ये पहिल्यातला जो एक फॉर्म जो आहे तो आढळतोय, तर त्याला आपण कोणता लॉ आपण म्हणतोय तो लॉ ऑफ प्रिसेसिव्ह, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ जीन, लॉ ऑफ एलेन. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 लॉ ऑफ डॉमिनन्स. नंतर ऑप्शन नंतर प्रश्न क्रमांक 33 पहा. विच ऑफ द फॉलोइंग कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता पुढीलपैकी कोणता घटक किंवा पुढीलपैकी अशी कोणती ऑप्शन आहे की तो काय करतोय जेनेटिक इन्फॉर्मेशन जो आहे तो कॅरी करतोय, म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीत किंवा एका ॲनिमलपासून दुसऱ्या ॲनिमलपर्यंत तो कॅरी करतोय. तर क्लोरोफिल, सेलवाल, DNA, गॉल्गी कॉम्प्लेक्स. तर याचे योग्य उत्तर आहे DNA. DNA त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर पहा 34 नंबरचा प्रश्न पहा. डी ऑक्सिराइबो न्यूक्लिक ऍसिड ऑर DNA फाउंड इन. आता डी ऑक्सिराइबो न्यूक्लिक ऍसिड ऑर DNA जो आहे तो कशामध्ये आढळून येतो, तर ऑप्शन नंबर एक क्रोमोझोम, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, ऑल ऑफ देम. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 ऑल ऑफ देम. सर्वांमध्ये DNA जो आहे तो आढळून येत असतो. त्याच्यानंतर 35 नंबरचा प्रश्न पहा. आता हू वॉज द फर्स्ट ओरिजिनेटर ऑफ अ डबल हेलिक्स मॉडल. डबल हेलिक्स मॉडल जे आहे DNA डबल हेलिक्स मॉडल आहे, तर त्याचा फर्स्ट ओरिजिनेटर पहिला ओरिजिनेटर जो आहे तो कोण आहे, तर जेम्स वॉटसन, फ्रान्सिस क्रिक, बोथ A&B, नॉन ऑफ देम. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जेम्स वॉटसन अँड फ्रान्सिस क्रिक. ऑप्शन नंबर सी जे हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न पहा. DNA स्टँड फॉर, आता DNA जो आहे DNAचा पूर्ण फुल फॉर्म जो आहे तो काय, डी ऑक्सिराइबो न्यूक्लिक ऍसिड, डी ऑक्सिराइबो न्यूक्लिक डाय. आता हा जो ह्या डाय ऑक्सी हा डी ऑक्सी हा आहे डी हायड्रोलिक न्यूक्लिक ऍसिड, डी सॅकराइडिक ऍसिड. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डी ऑक्सिराइबो न्यूक्लिक ऍसिड हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, याच्यात प्रोनाऊन्सेशन जे हे तुम्ही पहा आपण कसे करतो ते. 37 नंबर हू हॅज गिवन द टर्म DNA ही टर्म कोणी दिली आहे, तर वॉटसन, झॅकरीस, जॉन आणि क्रिक. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी झॅकरीस यांनी DNAची ही जी टर्म आहे ती दिलेली आहे. नंतर 38 नंबरचा प्रश्न पहा. द DNA इन व्हायरस कॅन बी डॅश डॅश स्ट्रँडेड. तर व्हायरसमध्ये जे DNA कोणत्या स्टँडमध्ये राहता, ओनली सिंगल स्टँडर्ड, ओनली डबल स्टँडर्ड, बोथ सिंगल अँड डबल, नॉन ऑफ देम. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिंगल स्टँडर्ड अँड डबल स्टँडर्ड बोथ, म्हणजे कोणकोणत्या व्हायरसमध्ये सिंगल स्टँडर्ड तर कोणत्यामध्ये डबल स्टँडर्ड असेही राहू शकतंय. 39 नंबरचा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ हेरिडिटरी मटेरियल इन ऑल द ऑर्गॅनिझम. ऑप्शन नंबर एक DNA, ग्वानिन, थायमिन आणि युरेसिन.
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डीएनए। डीएनए जो आहे तो काय आहे, हेरिडिटरी मटेरियल इन द ऑल ऑर्गॅनिझम। नंतर 40 नंबरचा प्रश्न पहा, द डीएनए ऑर डी ऑक्सीराइबो न्यूक्लिक ऍसिड इज कंपोज ऑफ, ते कशाचं कंपोजिशन आहे, तर डीएनए कशाचं कंपोजिशन आहे, शुगर, फॉस्फेट बॅकबोन, अटॅच बेसिस, ऑल ऑफ देम। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ देम। ऑप्शन नंबर डी हे त्याचे योग्य उत्तर आहे, शुगर, फॉस्फेट बॅकबोन आणि अटॅच बेसिस जे सर्वांचे मिळून डीएनए जो आहे तो तयार होतोय। आता डीएनएचे स्ट्रक्चर जे आहे, तर डीएनएचे स्ट्रक्चर जे आहे ते तुम्ही दहावीच्या पुस्तकात, दहावी सायन्सला किंवा तुम्ही 11वी 12वी सायन्सला डीएनएचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं असेल, तर हे असं डीएनएचं स्ट्रक्चर जे आहे ते असं दिसतंय। तर ह्या टाईपचं आपलं जे डीएनएचं स्ट्रक्चर असते, तर याच्यामध्ये कोणकोणते चार मेन कॉन्स्टिट्युएंट किंवा आपण चार पार्टिकल आपण त्यांना म्हणू शकतो, तर ए जी सी टी असे जे हे आपण लिहितोय। तर हे जे ए टी जी सी, तर यांचे फुलफॉर्म जे ते काय, आणि हे ए नंतर जी राहतो की टी नंतर ए असतो की ए पेरिंग जे ए जी किंवा टी सी किंवा सी ए पेरिंग जे पेरिंग कशा प्रकारे होते हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। ए टी जी सी हे जे मॉलिक्युल आहे, तर हे याची पेरिंग जे आहे ते कशा प्रकारे होते, डबल किंवा ट्रिपल बॉन्डमध्ये होते की डबल बॉन्डमध्ये होते, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा डीएनए मधले। नंतर 41 नंबरचा प्रश्न पहा, इन द डीएनए स्ट्रक्चर पायरामिडिन आर, आता पायरामिडिन हा जो आहे डीएनए मधल्या स्ट्रक्चरमध्ये तो काय असतो, तर थायमिन, ॲडिनाईन, सायटोसिन, ऑप्शन नंबर डी ए अँड सी। तर याचे योग्य उत्तर आहे थायमिन आणि ॲडिनाईन, ए आणि टी, थायमिन आणि ॲडिनाईन। पायरिडाईमाइन जो आहे पायरिमायडाईन हा जो आहे तो थायमिन आणि ॲडिनाईन हा दोन मिळून तयार झालेला असतोय। नंतर 42 नंबर पहा, इन द डीएनए स्ट्रक्चर प्युरिन्स आर, आता डीएनए स्ट्रक्चरमध्ये जो प्युरिन्स आहे तो प्युरिन्स तो कोणता घटक राहतो, तर थायमिन, ॲडिनाईन, सायटोसिन की बी अँड सी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बी अँड सी, ॲडिनाईन अँड सायटोसिन हे दोन मिळून तुमचा प्युरिन्स तयार होतो आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 43 नंबरचा प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग रिजन आर फाउंड ऑन अ डीएनए स्ट्रक्चर, डीएनए स्ट्रक्चरमध्ये कोणता रिजन जो आहे तो फाउंड होतो, कोडिंग रिजन, नॉन कोडिंग रिजन, बोथ ए अँड बी, नन ऑफ दम। तर डीएनएमध्ये जो आहे तो तुमचा ऑप्शन नंबर सी बोथ ए अँड बी, म्हणजे एक तर कोडिंग रिजनही फाउंड होतो, नॉन कोडिंग रिजनही फाउंड होतोय, हे तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे। 44 नंबर, हाऊ मेनी स्ट्रँड आर प्रेझेंट इन द रायबो न्यूक्लिक ऍसिड, आता रायबो न्यूक्लिक ऍसिडमध्ये किती स्ट्रँड आहे, ते किती स्ट्रँड असतात, ऑप्शन नंबर वन ए वन, बी टू, सी थ्री, डी फोर। तर रायबो न्यूक्लिक ऍसिड याच्यामध्ये किती स्ट्रँड असतात, तर रायबो न्यूक्लिक म्हणजे आर एन ए, आर एन ए कसा असतो, तर आर एन ए हा सिंगल राहतो म्हणजे वन स्ट्रँड, आणि डीएनए, डीएनए हा कसा राहतो, तर तो डबल हेलिकलवाला म्हणजे दोन स्ट्रँडवाला राहतोय। द मॉलिक्युल ऑफ एम आर एन ए आर फॉर्म विथ द हेल्प ऑफ डीएनए टेम्पलेट ड्यूरिंग अ प्रोसेस अँड द प्रोसेस इज नोन एज, आता डीएनए टेम्पलेटच्या प्रोसेसमधून एम आर एन ए जो आहे तो फॉर्म होतो, तो तयार होतो, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डीनॅच्युरेशन प्रोसेस म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन म्हणतो, ट्रान्सलेशन म्हणतो की ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो। तर याचे योग्य उत्तर आहे ट्रान्सक्रिप्शन, याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस, त्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणतो की डीएनए टेम्पलेटमधून तो एम आर एन ए तयार होतोय, तर तो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस असे आपण त्याला म्हणतोय। हे जे तुमच्या 10वीच्या सायन्सच्या पुस्तकात आहे, हे जे तुमच्या 10वी सायन्सच्या पुस्तकात दिलेलं आहे। नंतर तुम्ही 46 नंबरचा प्रश्न पहा, द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ टी आर एन ए इज ऑल्सो कॉल्ड एज, आता टी आर एन ए जो आहे, तर सेकंडरी स्ट्रक्चर जो आहे टी आर एन ए, तर याला आपण काय म्हणतो, आणखी इंट्रास्ट्रँड स्ट्रक्चर, एग बन स्ट्रक्चर, रिंकल सीड स्ट्रक्चर, क्लोवर लीफ स्ट्रक्चर। तर याचे योग्य उत्तर आहे क्लोवर लीफ स्ट्रक्चर, जो टी आर एन ए आहे, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ टी आर एन ए, टी आर एन एचा जो सेकंडरी स्ट्रक्चर आहे त्याला आपण क्लोवर लीफ स्ट्रक्चर असेही म्हणतो, ऑप्शन नंबर डी। नंतर पुढचा प्रश्न पहा, रायबोस, 47 नंबरचा प्रश्न पहा, रायबोस इज जनरली, आता रायबोस जो आहे तो जनरली सॉल्ट, वॉटर, शुगर, नायट्रोजन। तर रायबोस जो आहे, रायबोस जनरली काय राहतो, तर तो ॲज अ शुगर,
रायबोज जो है तो का एक शुगरचा फॉर्म आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी, तो एक शुगरचा फॉर्म आहे। तर मित्रांनो हे तुमचे झाले 47 प्रश्न, तर फंडामेंटल ऑफ मायक्रोबायोलॉजी, तर याच्याशी संबंधित तुमचे 40 प्लस जे महत्त्वाचे प्रश्न होते, लिपिड, जीन, DNA, RNA, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन वगैरे, तर हे तुमचे महत्त्वाचे 40 प्रश्न जे होते ते कवर आपण या ठिकाणी केले। तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, याच्यानंतरही तुमचे जे पुढचे सिरीज चालू होणार आहे पुढचे चॅप्टर वाईज, तुम्हाला 40, 45, 50 जसे तुमचे महत्त्वाचे प्रश्न आहे ते तुम्हाला भेटणार आहे। व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटू नवीन माहितीमध्ये नवीन व्हिडिओत।